नमस्कार, मी प्रणाली प्रणूज किचन कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला साधा सोपा वरण भात कसा बनवायचा हे दाखवणार आहे। यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। एक वाटी तुरीची डाळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, दोन चिमूट हिंग, चवीनुसार मीठ, दोन चमचे दूध। दुधामुळे वरणाला खूप छान चव येते आणि वरण आहे म्हणजे तूप तर पाहिजेच, म्हणून इथे मी तूप घेतलेलं आहे। आणि भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे। चला तर मग झटपट वरण भात कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की ही जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला एक तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। भिजवून ठेवल्यामुळे आपल्याला एक फायदा होतो की तीन शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते। त्यामुळे तुम्ही असं नक्की करून बघा की ज्या दिवशी आपण वरण बनवणार आहे किंवा डाळ बनवणार आहे त्या दिवशी तुम्ही एक तासभर आधी डाळ पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा। हे बघा, मी आधीच एक वाटीवरून डाळ भिजायला ठेवलेली होती आणि ती आता मी रेसिपीसाठी वापरणार आहे। डाळ कुकरला लावण्याआधीच आपल्याला त्यामध्ये हिंग, हळद आणि जिरं घालून घ्यायचं आहे। त्यामुळे हिंगाचा आणि जिऱ्याचा फ्लेवर डाळीमध्ये खूप छान उतरतो आणि वरण खूप छान लागतं। मघाशी दाखवल्याप्रमाणे एक वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने मी हा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। हे बघा, दोन वाटी पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे आपण कुकरमध्ये शिजवायला ठेवूया। सगळ्यात आधी मी डाळ ठेवते। यावर आपण एक झाकण ठेवूया आणि त्याच्यावरती भात ठेवते। आता कुकरला झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ सुद्धा गेलेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, भात झालेला आहे। डाळ सुद्धा छान शिजलेली आहे, तर आपण ती आता घोटून घेऊया। डाळ मस्त शिजल्यामुळे आपल्याला तिला जास्त घोटायला वेळ लागत नाही, ती पटकन घोटली जाते। डाळ घोटून झालेली आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपण वरण बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये मी सगळी डाळ काढून घेते। हे बघा, हे भांड्यात वरण काढून झाल्यानंतर मी आता गॅस चालू केलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि मस्त उकळी काढणार आहे। हे बघा, मी मीठ घालून घेते। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। आता वरणाला उकळी फुटलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे। तूप घालून झाल्यावर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे।
आणि परत उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे। आता वरणाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आपल्याला दूध घालायचं आहे। आणि व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता एक उकळी आली की आपलं वरण रेडी आहे। वरण चांगलं उकळलं आहे। आता मी गॅस बंद करते। वरण पण रेडी आहे आणि भात पण रेडी आहे। चला तर मग आपण आता ते सर्व करूया। तुम्हाला जर ही वरण भाताची रेसिपी आवडली असेल तर घरी करून नक्की बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका। अशा सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी प्रणूस किचन कट्ट्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा।